यवतमाळमध्ये मतदार यादीत घोळ झाल्याची तक्रार दुर्योधन बरडे या मतदारानं केली आहे. मतदानाच्या पावतीमध्ये दुर्योधन बरडे यांच्या पत्नीचे 2 मतदान क्रमांक आलेत, मात्र त्यांचं स्वतःचं नाव मतदार यादीत नाहीये अशी घटना समोर आलेली आहे. त्यामुळे मतदानापासून वंचित राहावं लागत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निप्पाणी सावरगावात ईव्हीएम मध्ये झालेला बिघाड दूर करण्यात यश आलं. मतदान प्रक्रिया सुरू करण्यासाठी ईव्हीएम मशीन सुरू करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. जवळपास 1.5 तासापासून मशीन बंद पडलं होतं. अखेर ईव्हीएम सुरू झाल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. नांदेडच्या मौजे टाकळी इथल्या मतदान केंद्रातील बिघाड झालेला ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं तब्बल 1.5 तास मतदान प्रक्रियाच खोळंबली. अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन. मशीन बंद पडल्यानं मतदानासाठी आलेले मतदार ताटकळतच उभे होते. 1.5 तासानंतर या ठिकाणी मतदान प्रक्रिया. अमरावतीच्या मेळघाटातील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार घातलाय. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालेली आहेत, तरीही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलाय. पिण्याचं पाणी, वीज पुरवठा, पक्के रस्ते यासारख्या सुविधाच गावात नाही आहेत. सर्व लोकप्रतिनिधींकडे मागणी केली, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलाय. परभणी तालुक्यातील बलसा खुर्द या गावानं मतदानावर टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतला. गावात कॅनॉल शेजारी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण झालं होतं. आंदोलन करूनही अतिक्रमण हटवलं जात नव्हतं. न्यायालयीन लढा जिंकूनही अतिक्रमणासंदर्भात कारवाईच झाली नाही. दरम्यान आचारसंहिता उठल्यानंतर अतिक्रमण काढून टाकण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला. नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आंबेडकर नगर इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. यावेळी त्यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन केलं. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथे चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण अशी लढत होती.